हॅलो मित्रांनो, आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये AMVI मेन्स 2020 साठी अभ्यास सुरू करण्या अगोदर प्रीवियस इयर्सचे क्वेश्चन पाहत आहोत. या व्हिडिओ मध्ये आपण हायड्रॉलिक मशीनरीज या सब्जेक्टवर आलेले क्वेश्चन पाहणार आहोत. हा बी सेक्शन मधला सब्जेक्ट आहे. ए सेक्शन मधले जे सब्जेक्ट आहेत जे ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनियर दोघांसाठी कंपल्सरी सेक्शन आहे, त्याचे व्हिडिओ या आधी चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, रेसिप्रोकेटिंग पंप्स आर मोस्ट सुटेड वेअर. रेसिप्रोकेटिंग पंप्स जे आहेत ते आपण कुठे वापरतो मोस्टली? तर याचा आन्सर आहे, हाय हेड आर रिक्वायर्ड ऑन मेन्स डिस्पाइट फ्लक्च्युएशन ऑफ डिस्चार्ज. रेसिप्रोकेटिंग पंप्स मध्ये आपल्याला डिस्चार्ज जे आहे ते फ्लक्च्युएशन मध्ये मिळतो, पण त्याचं हेड जे असतं ते हाय असतं, म्हणून आपण रेसिप्रोकेटिंग पंप्स आर यूज ऍट हाय हेड आर वेअर हाय हेड इज रिक्वायर्ड. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक. पुढचा प्रश्न आहे, अ ड्राफ्ट ट्यूब कन्वर्ट. ड्राफ्ट ट्यूब आपण वापरतो कपलन ट्यूब मध्ये, त्याचं ते काय करते तर इट कन्वर्ट कायनेटिक एनर्जी इंटू प्रेशर एनर्जी. त्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार. पुढचा प्रश्न आहे, इन अ हायड्रॉलिक क्रेन इफ देर इज एन नंबर ऑफ पुली इन इच पुली ब्लॉक देन द विलॉसिटी रेशो विल बी. तर मित्रांनो, इथे आपल्याला एन नंबर ऑफ पुलीज ऑन इच पुली म्हणून सांगितलेलं आहे. एका पुलीवर किती पुलीज माउंट केलेले आहेत यांना आपल्याला विलॉसिटी रेशोचं काही घेणं देणं नसतं, म्हणून त्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार, नन ऑफ द अबव. पुढचा प्रश्न आहे, द व्हॅल्यू ऑफ फ्लो रेशो इन केस ऑफ फ्रान्साइज टर्बाईन व्हेरीज फ्रॉम. फ्रान्साइज टर्बाईनचं विचारलेलं आहे, म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन, 0.515 to 0.30. पुढचा प्रश्न आहे, द स्पेसिफिक स्पीड ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. सेंट्रिफ्युगल पंपची जी स्पेसिफिक स्पीड असते ती ऑप्शन मध्ये दिलेली नाहीये. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार, नन ऑफ द अबव. पुढचा प्रश्न आहे, फॉर द मॅक्सिमम इफिशियन्सी फॉर द सिरीज ऑफ कर्व वेन्स द विलॉसिटी ऑफ वेन इज. जेव्हा आपल्याला मॅक्सिमम इफिशियन्सी हवी असते तेव्हा इन सिरीज कर्व वेन द विलॉसिटी ऑफ वेन इज हाफ. दॅट मीन्स आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन, 50% ऑफ द जेट विलॉसिटी. पुढचा प्रश्न आहे, इन अ पंप देअर इज ऍक्सिलरेटिंग फ्लो किंवा डिसिलरेटिंग फ्लो, दोन्ही पैकी कुठलाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे आयदर ऑफ अबव. पंप मध्ये कधी ऍक्सिलरेटिंग फ्लो असू शकतो तर डिसिलरेटिंग फ्लो सुद्धा. पुढचा प्रश्न आहे, इन अ स्पेसिफिक स्पीड ऑफ टर्बाईन इज 6 देन द टर्बाईन शुड बी. इथे आपल्याला स्पेसिफिक स्पीड दिलेली आहे 6, म्हणजे याचा आन्सर आहे पेल्टन व्हील. पेल्टन व्हीलची स्पेसिफिक स्पीड ही 6 ते 10 मध्ये असते. पुढचा प्रश्न आहे, द फंक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग हायड्रॉलिक डिवाइस इज अनालॉग टू द टू दॅट ऑफ फ्लायव्हील ऑफ रेसिप्रोकेटिंग इंजिन अँड इलेक्ट्रिक स्टोरेज बॅटरी. याचा आन्सर आहे हायड्रॉलिक अक्युम्युलेटर. आपल्या हायड्रॉलिक सर्किटमध्ये अक्युम्युलेटर म्हणजे अशी गोष्ट जी स्टोरेजसाठी वापरली जाते. हायड्रॉलिक अक्युम्युलेटर जे आहे ते अशी एक हायड्रॉलिक डिवाइस आहे जे आपलं ऍज अ फ्लायव्हील काम करतं रेसिप्रोकेटिंग इंजिन्समध्ये, आणि इट कॅन हेल्प टू सेव्ह द स्टोर द बॅटरी. पुढचा प्रश्न आहे, सोलेनाइड वॉल इज अ वॉल ऑफ. सोलेनाइड वॉल कुठल्या टाईपचा वॉल आहे तर इट इज अ डीसीव्ही टाईप ऑफ वॉल, म्हणजे डायरेक्शन कंट्रोल वॉल, जे आपण हायड्रॉलिक सिस्टीममध्ये वापरतो. तर मित्रांनो, हे होते 10 क्वेश्चन्स जे हायड्रॉलिक मशीनरी या सब्जेक्टवर 2017 रोजी AMVI मेन्सच्या एक्झाममध्ये विचारले होते. हा व्हिडिओ आपण क्वेश्चनची डेप्थ पाहण्यासाठी करत आहोत. आपण नेक्स्ट व्हिडिओपासून सब्जेक्ट वाईज अभ्यास सुरू करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रांशीही हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.